तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हीचा फायदाच आहे। प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेल आणि द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेल। क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग दुसरा नाही। माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो। हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे। हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता। सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते। यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत याचा विचार करत बसत नाहीत। जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार, त्यांची लायकी तीच आहे। आपली स्वप्ने कधी अर्ध्यावर सोडू नका, विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने। आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो, विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येक वेळी मी शिकत गेलो। आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही। जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका। सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत लायकी नसते। कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही। तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही। त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच। मला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा। एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात। लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही। दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात। खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात। जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील। क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचतात। ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते। समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही। तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही तोपर्यंत। काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव। दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोकं टेकतात। जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही। फक्त मदत मागा, सगळे लायकी दाखवतील। आयुष्यातील असंख्य समस्याची फक्त दोनच कारणं असतात, एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो। पितात कच्चे असाल तरी चालेल, पण हिशोबात मात्र पक्के राहा। कोणतीही चूक वाया घालवू नका, त्यातून काहीतरी शिका। यश साजरं करणं ठीक आहे, पण त्यापेक्षा महत्वाचं आहे अपयशातून धडा शिकणं। स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा, पण इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा। स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका, तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील। आपले दुःख मोजक्या 1% माणसाजवळच व्यक्त करा, कारण 50% लोकांना काही पर्वा नसते आणि 49% लोकांना तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदच होतो। एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल। पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते। भीती ही भावना नसून
अनेकाच्या आयुष्याला लागलेला रोग आहे। चांगल्यातून चांगले निर्माण होते, वाईटातून वाईट। रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे। काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात। चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे, माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही, माझ्या समोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे। हरलात म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून माजू नका। आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे।